विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग एक मधील तिसरं प्रकरण अंकगणिती श्रेणीमधील सराव संच 3.3 मधील राहिलेली उदाहरणं सोडवणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण या सराव संचातली पहिली 6 उदाहरणं सोडवलेली आहेत. या व्हिडिओमध्ये आपण 7व्या उदाहरणापासून पुढची उदाहरणं आता सोडवणार आहोत. हा 7वं उदाहरण इथं हा स्टार करून दिलेला आहे, म्हणजे तारांकित प्रश्न आहे, म्हणजेच हा हॉट्स क्वेश्चन आहे. हायर ऑर्डर थिंकिंग स्किल क्वेश्चन, म्हणजे थोडासा उच्च विचारक्षमतेवर आधारित असणारा हा प्रश्न आहे. हा प्रश्न, एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज 27 व त्यांचा गुणाकार 504 आहे, तर ती पदं आपल्याला शोधायची आहेत. तर ज्यावेळेस 3 क्रमागत पदे, 4 क्रमागत पदे, 5 क्रमागत पदे असे अंकगणित श्रेणीतील पदं दिलेली असतील, तर ती पदं विशिष्ट घेतल्यानंतर आपल्याला त्याचे आकडेमोड जे आहे ते आकडेमोड सोपी जाते. तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा ते कंसामध्ये दिलेलं आहे पा हिंट म्हणून, म्हणजे 3 क्रमागत पदे ती घ्या म्हणून. आपण 3 क्रमागत पदांसाठी ती पदं घेतो की जेणेकरून आपलं कॅल्क्युलेशन सोपं होतं आहे. 3 क्रमागत पदे पा, ए वजा डी ए व ए अधिक डी मान. जर 3 क्रमागत पदं असतील तर यासाठी आपण ही 3 पदं घेतो. जर 4 क्रमागत पदं असतील तर आपल्याला ए वजा 3D ए वजा डी ए अधिक डी आणि ए अधिक 3D ही पदं घेतली तर आपल्याला कॅल्क्युलेशन थोडं सोपं जातं. 4 पदे आणि 5 पदासाठी 5 पदांसाठी ए वजा 2D ए वजा डी ए अधिक डी आणि ए अधिक 2D जर ही क्रमागत 5 पदं घेतली तर आपल्याला कॅल्क्युलेशन हे सोपं जातं, आकडेमोड सोपी जाते. यासाठी ही ज्यावेळेस क्रमागत पदं आणि त्याच्यामधली अटी दिलेल्या असतील आणि त्याच्यावरून आपल्याला उदाहरण सोडवायचं असेल तर ही पदं घेतलेली सोयीस्कर होतात. सोयीस्कर यासाठी म्हणतो आहे की याच्यापेक्षा वेगळी पदं घेतली, म्हणजे पहिलं पद ए घेतलं, दुसरं ए अधिक डी, तिसरं ए अधिक 2D तरीही आपल्याला ते उदाहरणं सोडवता येतात. मात्र त्यामुळं होणारी आकडेमोड जी आहे ती जास्त क्लिष्ट होते. त्यापेक्षा जर आपण ही पदं घेतली, 3 पदांसाठी ही ए वजा डी ए आय आणि ए अधिक डी, 4 पदांसाठी ए वजा 3D ए वजा डी ए अधिक डी आणि ए अधिक 3D आणि 5 पदांसाठी ए वजा 2D ए वजा डी ए अधिक डी आणि ए अधिक 2D तर आपले आकडेमोड सोपी होते. गणित सोडवायला आपलं अगदी सहज ते सोडवता येतं. तर पहा, इथं 3 क्रमागत पदांची बेरीज दिलेली आहे 27. 3 क्रमागत पदं आपण ही घेतलेली आहेत. मग पहिल्या अटीनुसार हा पहिली अट काय आहे, तर या 3 क्रमागत पदांची बेरीज 27 आहे. म्हणून ए वजा डी अधिक ए अधिक ए अधिक डी बरोबर 27. ऋण डी धन डी लोप पावेल म्हणून ए अधिक ए अधिक ए 3A बरोबर 27 आणि म्हणून ए बरोबर 27/3 म्हणून ए बरोबर 9. या ठिकाणी याची किंमत 9 आलेली आहे. आता दुसरी अट पहा काय आहे, तर त्यांचा गुणाकार 504 आहे. मग दुसऱ्या अटीनुसार हा अट लिहिली तरी चालेल, म्हणजे त्यांचा गुणाकार 504 आहे असं लिहून आपल्याला हे समीकरण तयार करता येतं. गुणाकार पहा, ए गुणिले ए अधिक डी आणि ए वजा डी, ए वजा डी गुणिले ए गुणिले ए अधिक डी, गुणाकारामध्ये कुठलाही क्रमानं केला तर चालतो, बरोबर 504. म्हणून आता ए आणि ए अधिक डी ए वजा डी, म्हणजे ए अधिक बी आणि ए वजा बी, ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर 504. तर याची किंमत आहे जी 9 आहे, 9 वर्ग वजा डी वर्ग बरोबर 504. आणि म्हणून 9 वर्ग 81 वजा डी वर्ग बरोबर 504 हे 9 गुणिले आहे, बाजू बदलल्यावर हे भागिले होईल. म्हणून हे 81 वजा डी वर्ग बरोबर 9 आपल्याला भाग घालता येईल, 9 5 45, 5 उरले 9 6 54.
म्हणून हे ऋण डी वर्ग आहे, बाजू बदलल्यावर हे धन डी वर्ग होईल. 81 धन 56 आहे, बाजू बदलल्यावर ऋण 56 होईल. 81 वजा 56, 11 6 गेले 5 उरले, 8 6 गेले 2 उरले. डी वर्ग बरोबर 25 आणि म्हणून डी बरोबर धन किंवा ऋण 5. डीची किंमत काय आली तर धन किंवा ऋण 5. आता डी बरोबर धन 5 असताना आणि डी बरोबर ऋण 5 असताना आपल्याला ही तीन पदं काढावं लागतील. ए वजा डी बरोबर ए आहे 9 अधिक पा ए वजा डी हे वजा धन 5 बरोबर 4. ए बरोबर 9 आणि ए अधिक डी बरोबर 9 अधिक 5 बरोबर 14 आणि डी बरोबर ऋण 5 असताना ए वजा डी बरोबर 9 वजा ऋण 5 ऋण गुणिले ऋण धन 9 अधिक 5 14. त्यानंतर ए बरोबर 9 आणि ए अधिक डी बरोबर 9 अधिक ऋण 5 बरोबर 4 म्हणजे ती क्रमागत पदे 4 9 14 किंवा 14 9 4 अशी आहेत. उत्तर आपल्याला लिहिता येईल. म्हणून ती तीन क्रमागत पदे 4 9 व 14 किंवा 14 9 व 4 ही आहेत. इथं आपण ज्या अटी दिलेल्या होत्या तीन क्रमागत पदांसाठी अंकगणिती श्रेणीमधील, त्या अटी घेऊन आपण याची आणि डीची किंमत काढलेली आहे. आणि ही तीन पदं जी आपण मानली होती ए वजा डी ए आणि ए अधिक डी ही शोधलेली आहेत. यानंतर पुढील उदाहरण आहे उदाहरण क्रमांक 8. हे सुद्धा उच्च विचारक्षमतेवर आधारित प्रश्न आहे. एका अंकगणिती श्रेणीतील चार क्रमागत पदांची बेरीज 12 आहे. तसेच त्या चार क्रमागत पदांपैकी तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज 14 आहे. तर ती चार पदे काढा. पहा ती चार पदे ए वजा 3D ए वजा डी ए अधिक डी आणि ए अधिक 3D मान. आता आपण इथं जी पदं घेतलेली आहेत ही पाठ्यपुस्तकात दिलेल्या पदांपेक्षा वेगळी घेतलेली आहेत. पाय याचंही कॅल्क्युलेशन करून तुम्ही पहा, म्हणजे हे पदं घेऊनही उदाहरण तुम्ही सोडवून पहा किंवा आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेली पदं घेऊनही हे उदाहरण सोडवून पहा. तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही ते सोडवू शकता. पाय चार पदांसाठी आता दिलेली अट काय आहे तर चार क्रमागत पदांची बेरीज 12 आहे. पहिल्या अटीनुसार चार क्रमागत पदांची बेरीज ए वजा 3D अधिक ए वजा डी अधिक ए अधिक डी अधिक ए अधिक 3D बरोबर 12. हे ऋण 3D धन 3D कॅन्सल होईल, ऋण डी धन डी कॅन्सल होईल. ए अधिक ए अधिक ए अधिक ए 4A बरोबर 12 आणि म्हणून ए बरोबर 12/4 आणि म्हणून ए बरोबर 3. आता याची किंमत आपण इथं शोधलेली आहे. आता दुसरी अट पण दिलेली आहे की ते चार क्रमागत पदांपैकी तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज 14 आहे. तिसरं पद आपण हे घेतलं आहे आणि चौथं पद हे घेतलेलं आहे. म्हणून दुसऱ्या अटीनुसार तिसरं पद ए अधिक डी आणि चौथं पद ए अधिक 3D बरोबर 14 आणि म्हणून ए अधिक ए 2A आपण हे लिहूया 3 अधिक डी बरोबर 4D बरोबर 14. एची किंमत आपण इथं 2 वेळेस लिहिलेली आहे. 3 आणि 3 6 म्हणून 4D बरोबर 14 हे अधिक 6 आहे, बाजू बदलल्यावर ऋण 6 होईल. म्हणून डी बरोबर हे 8, 4 गुणले आहे, बाजू बदलल्यावर भागिले होईल. म्हणून डी बरोबर 2. जिथं डीची किंमत आपण काढलेली आहे. आता जी पदं आपण घेतली होती पहा कोणती पदं घेतलीत तर ए वजा 3D
बरोबर, तो 3 वजा 3 गुणिले डी, डी बरोबर 2 आहे, 3 वजा 6 बरोबर ऋण 3। त्यानंतर ए वजा डी बरोबर 3 वजा 2 बरोबर 1। त्यानंतर ए अधिक डी बरोबर 3 अधिक 2 बरोबर 5, आणि ए अधिक 3 डी बरोबर 3 अधिक 3 गुणिले 2, 3 × 2 = 6 + 3 = 9। म्हणून ती 4 पदे पहा कोणते आहेत, ऋण 3, 1, 5 व 9 ही आहेत। आता इथं आपण ही 4 क्रमागत पदं घेऊन हे उदाहरण सोडवलेलं आहे, a वजा 3d, a वजा d, a अधिक d, a अधिक 3d। पाठ्यपुस्तकामध्ये ही पदं यापेक्षा वेगळी आहेत, मात्र तुम्ही तेही घेऊन सोडवलात तरी उत्तर मात्र म्हणजे ही 4 क्रमागत पदं मात्र हीच यायला पाहिजेत, ऋण 3, 1, 5 व 9, आणि तीच येतात। फक्त इथं अशी पदं ज्यावेळेस आपण घेतो 4 क्रमागत पदं, त्यावेळेस कॅल्क्युलेशन थोडंसं सोपं होतं, तुम्ही ते करून पाहू शकता। तर 4 पदं असतील 5 पदं असतील, आता ज्यावेळेस आपण 3 पदं घेतो 5 पदं घेतो त्यावेळेस क्रमागत पदामधला फरक हा 1D आपण घेतो, आणि समसंख्येमध्ये म्हणजे 4, 6 अशी पदं ज्यावेळेस घेतो त्यावेळेस क्रमागत पदामधला फरक 2D घेतो, हे मात्र इथं लक्षात ठेवा। म्हणजे ही पदं लक्षात ठेवायची असतील तर तो फरक तुम्हाला समजून घेतला पाहिजे। हीच पदं घ्यावीत असं नाही, पाठ्यपुस्तकातली पदं घेऊनही करता येतं, मात्र ही पदं घेतल्यावर आपल्याला जी आकडेमोड आहे ती आकडेमोड त्यापेक्षाही सोपी जाते, म्हणून आपण ही पदं घेतलेली आहेत। तुम्ही याचा पडताळा पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली 4 पदं घेऊनसुद्धा पाहू शकता, उत्तर मात्र दोन्ही पद्धतीनं सारखंच येतं। पहा पुढील उदाहरण आहे, उदाहरण क्रमांक 9, हे सुद्धा तारांकित आहे। एका अंकगणिती श्रेणीचे 9वे पद 0 आहे, तर 29वे पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे हे आपल्याला दाखवायचं आहे। त्या अंकगणिती श्रेणीचं पहिलं पद आणि सामान्य फरक यासाठी आपण अक्षरं घेऊया। त्या अंकगणिती श्रेणीचे पहिले पद ये व सामान्य फरक डी मानू, तिथे 9वे पद 0 आहे, म्हणजेच येथे t9 = 0। आता t9 म्हणजेच tnचं सूत्र आपण इथं वापरूया, tn = a अधिक n वजा 1 गुणिले d, म्हणून t9 = a अधिक 9 वजा 1 गुणिले d, म्हणून t9 = आता t9 इथं 0 आहे, a अधिक 8d, म्हणून a अधिक 8d = 0, आणि म्हणून a = 8d आहे, बाजू बदलल्यावर ऋण 8d होईल, त्याला देऊया नंबर 1। आता 29वं पद आणि 19वं पद यातलं आपल्याला रिलेशन दाखवायचं आहे की 29वं पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे। मग आता t29 = a अधिक 29 वजा 1 गुणिले d, म्हणून a अधिक 28d, 29 वजा 1 = 28, पण a = ऋण 8d आहे, म्हणून ऋण 8d अधिक 28d कुठनं घेतलं आहे किंमत, 1 वरून फ्रॉम 1 बरोबर अधिक 28d वजा 8d बरोबर 20d, t29 = 20d, याला देऊया नंबर 2। आता t19 = a अधिक 19 वजा 1 गुणिले d, म्हणून a अधिक 19 वजा 1 = 18d, परंतु a = ऋण 8d आहे, ऋण 8d अधिक 18d किंमत कुठनं घेतली, 1 वरून घेतलेली आहे, ऋण 8d अधिक 18d = 10d ही किंमत आली t19 ची। आता 2 व 3 वरून हे 10d च्या दुप्पट हे 20d आहे,
म्हणजे 29वा पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे, म्हणून 2 व 3 वरून 329 बरोबर 2 × T19 T19 म्हणजेच या अंकगणिती श्रेणीचं 29वं पद हे 19व्या पदाच्या दुप्पट आहे, हे इथं दाखवलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवता येतं।